यावेळी सेलमध्ये किंवा ऑनलाईन शॉपिंगमध्ये मी काय काय शॉपिंग केली आणि मी त्याचं स्टायलिंग कसं करणार आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी उर्मिला आणि मी दर आठवड्याच्या शुक्रवारी ट्रॅव्हल लाईफस्टाईल मेकअप स्किन केअर डीआयवाय आर आणि फॅशन अशा वेगवेगळ्या वेग विषयांवरती व्हिडिओज घेऊन येत असते जर तुम्हाला या सगळ्या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर सबस्क्राईबचं बटन दाबायला अजिबात विसरू नका कारण हे सगळे व्हिडिओज पाहण्यासाठी फुकट आहेत आणि त्याचबरोबर बेल आयकॉन म्हणजे ती घंटा दाबायला विसरू नका कारण तुम्हाला कळेल की शुक्रवारी मी नेमकं कधी व्हिडिओ अपलोड केला ते ऑनलाईन शॉपिंग कशी करायची किंवा ट्रायल रूम नसताना स्ट्रीट शॉपिंग असेल रस्त्यावरून घेतलेल्या गोष्टी असतील किंवा कोविडमुळे ट्रायल न करू देता तुम्हाला जर शॉपिंग करावी लागली तर कोणत्या कोणत्या टिप्स आहेत कोणत्या गोष्टी कन्सिडर केल्या पाहिजेत या दोन्ही विषयांचे से मी सेपरेट वेगळे अप्रतिम व्हिडिओज केलेले आहेत ते बघायला अजिबात विसरू नका डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मा आणि माझ्या डोक्यावरती ते असतील त्याचबरोबरीला मला एक असा व्हिडिओ करायचा होता ज्याला फॅशन हॉल असं म्हणतात म्हणजेच काय तर मी जी केलेली शॉपिंग आहे ती मी तुमच्याबरोबर शेअर करणार पण मला फक्त ना फॅशन हॉल करायचा नव्हता कारण माझ्या आयुष्यातला हा पहिला फॅशन हॉलचा व्हिडिओ असेल म्हणजे मी काय काय खरेदी केली आहे ही मी तुमच्याबरोबर शेअर करण्याच्या आधी दोन तीन गोष्टी आहेत ज्या मला तुमच्याबरोबर शेअर करायच्या आहेत म्हणूनच माझे शॉपिंगचे तीन नियम कोणते हे मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि मग मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे की मी कोणत्या कोणत्या वस्तू घेतलेल्या आहेत अप्रतिम नवीन नवीन आणि मी त्याचं स्टायलिंग कसं करणार आहे ते म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा नंबर वन मी शॉपिंग करताना सगळ्यात जास्त माझं बजेट क्लासिकल गोष्टींमध्ये स्पेंड होतं नंबर दोन फक्त आणि फक्त चांगल्या क्वालिटीच्या फॅब्रिकमध्ये चांगल्या क्वालिटीच्या कपड्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची नंबर तीन एक जी वस्तू तुम्ही विकत घेणार आहात कुर्ता असेल लेगिंग असेल पलाझो असेल टॉप असेल टी शर्ट जीन्स दुपट्टा साडी कोणतीही गोष्ट असो तुमच्या कपाटातल्या ऑलरेडी असलेल्या जुन्या तीन वस्तूंवरती तीन नवीन विकत घेतलेली वस्तू जायलाच हवी म्हणूनच माझ्या केलेल्या शॉपिंगमध्ये मी दाखवणार आहे की माझ्या कपाटातल्या खूप जुन्यापासून रिसेंटली काही विकत घेतलेल्या एक दोन वर्षांपूर्वीच्या अशा कोणत्या तीन वस्तूंबरोबर मॅचिंग करणारे आणि स्टायलिंग करणार आहे हे मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे नंबर वन जी गोष्ट मी यावेळी दोन हजार वीसमध्ये ऑनलाईन शॉपिंगमध्ये विकत घेतली तो म्हणजे हा झाराचा ब्लॅक प्लीटेड स्कर्ट आता याच्यातली माझी साईज आहे स्मॉल आणि हा ऑलरेडी प्लीटेड आहे याला मस्त असं छान इलास्टिक आहे पण ते इलास्टिक जातं आत आणि ऑफकोर्स याला इस्त्रीची गरज नाही अतिशय लो मेंटेनन्स आहे कपाटातून उघडायचा पटकन चढवायचा आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा प्लीटेड आहे क्लासिक आहे पण ह्याला एक बारीक शाईन आहे छान असा एक लक्झुरियस महाग रिच असा फील आहे म्हणून ही गोष्ट मी चक्क फॉर्मल वेअर्स म्हणून म्हणजे ऑफिसच्या तुमच्या पण तुम्ही ऑफिस कॉलेज कुठेही तुम्ही बाहेर कामासाठी म्हणून हा स्कर्ट तुम्ही घालू शकता फक्त वेकेशन किंवा ट्रिपला वगैरे नाही आणखी एक कारण याची लेंथ हा स्कर्ट मिडी स्कर्ट आहे आता मिडी याचा अर्थ काय गुडघा कव्हर करून थोडंसं गुडघ्यांच्या खालच्या बाजूला हा स्कर्ट कवर करतो आणि अगदी माझ्या पायाचे गोळे घोटा आणि ऑफकोर्स पावलं दिसतात जेव्हा पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी जर तुम्ही टू व्हीलर चालवत असाल तर तुमचे पाय खूप जास्त दिसत असेल तर तुम्हाला अनकम्फर्टेबल व्हायला लागतात किंवा कामाच्या ठिकाणीसुद्धा ऑफिसमध्ये वगैरे काही बंधनं असतात म्हणूनच अशा पद्धतीचे जे क्लासिक पीसेस असतात याच्यामध्ये मी इन्व्हेस्टमेंट करते नेहमी हा स्कर्ट अजूनही तुम्हाला झारामध्ये दिसेल जर त्याच्यावरती सेल असेल तर घ्या मी तर असं म्हणेन जर सेल जरी नसला तरीसुद्धा इतक्या छान टाईमलेस पीसेसमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला काहीच हरकत नाही त्याचं कारण असं मुळात हा ब्लॅक आहे मी इतक्या गोष्टींवरती हा स्कर्ट घालू शकते मी की मी याच्यावरती एक वेगळा व्हिडिओ करायला हवा पण बऱ्याचदा लोक असं मला विचारतात की आमच्याकडे खूप असे टी शर्ट्स वगैरे असतात आणि मग नेहमीचं काय असतं की टी शर्टच्या खाली घालायची जीन्स किंवा पॅन्ट झालं ट्राउझर पण जीन्स किंवा बॉटम पॅन्टला सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा पर्याय म्हणजे स्कर्ट म्हणूनच कोणताही टॉप म्हणजे आज मी घातलेला पिंक टॉप असेल आणि त्याच्या खालीसुद्धा हा इतका ब्युटिफुल हा मी ब्लॅक स्कर्ट घालू शकते किंवा असे माझ्याकडे खूप सारे प्रिंटेड किंवा कलर असलेले असे टी शर्ट आहेत तुम्ही हा टी शर्ट तर खूप वेळा माझ्या जुन्या यूट्यूबच्या व्हिडिओजमध्ये पाहिला असेल त्याच्यानंतर हा पण एक जुना आहे टी शर्ट मला याच्यावरचं काम खूप आवडतं तर हे तिन्ही गोष्टी पुन्हा एकदा या तिन्ही गोष्टींवरती मी हा स्कर्ट घालू शकते म्हणून वॉटरपमधल्या किमान तीन गोष्टींवरती वस्तू जर जात नसेल तर विकत घ्यायची नाही नंबर दोन जी गोष्ट मी यावेळी दोन हजार वीसच्या सेल किंवा ऑनलाईन शॉपिंगमध्ये विकत घेतली ती म्हणजे हा एच एन एमचा लेपर्ड प्रिंट किंवा ॲनिमल प्रिंट तुम्ही म्हणू शकता प्रिंटेड असा पुन्हा एकदा मिडी स्कर्ट आता बऱ्याच असं होतं की जेव्हा कोणीही प्रिंटेड कपडे विकत घेतो ना तेव्हा खूप भीती वाटायला लागते लोकांना आणि प्रिंटेड कपड्यांवरती मग तो प्रिंटेड स्कर्ट पासून टॉप शर्ट पॅन्ट आणि मग त्यांना कळत नाही की त्याच्यावरती कुठल्या गोष्टी जाणार बऱ्याचदा खूप लोक असं सजेस्ट करतात की कोणत्याही प्रिंटेड गोष्टीवरती कलर जात नाही म्हणजे जा ऑलरेडी प्रिंटड इतकं स्ट्रॉंग असं ते स्टेटमेंट पीस असतं आणि त्याच्यावरती पुन्हा एकदा कलरफुल टॉप असा अजिबातच नाही आहे याच्यावरती मी खूप गोष्टी घालू शकते हा माझा अतिशय जुना माझ्या लग्नाच्या पण आधीचा मी अंधेरी लोखंडवालावरून घेतलेला असा हा हार्ट शेपचा एक क्रॉपटॉप आहे जो मी बऱ्याचदा ब्लाऊज म्हणून घालते तो याच्याबरोबर जातो त्यानंतर ब्युटिफुल यलो टर्टल नेक असा हा टॉप आहे हा पण झाराचा आहे खूप जुना आहे अगदी त्याचबरोबरीला हा एकदम प्लेन सिंपल आता पुन्हा एकदा हे तिन्ही कलर्स आहेत तिन्ही कलर्स असून मी ॲनिमल प्रिंटेड अशा स्कर्टवरती घालू शकते आणि हे तिन्ही जाऊ शकतात त्याचं कारण असं त्याला एक कलर थिअरी नावाचा प्रकार आहे तुम्ही नीट बघितलं असेल तर हा झाडाचा रंग आहे म्हणजे झाडाचं बुंदा किंवा खोड जे असतं चॉकलेटी तशा पद्धतीनं तर झाडाला हिरवी पानं असतात म्हणून हिरवा टॉप पिवळी पिवळी फळं किंवा पिवळी पिकलेली पानं असतात म्हणूनच त्याच कलर थीममध्ये वॉर्म टोनमध्ये जाणारा पिवळा टॉप ॲनिमल प्रिंट बरोबर आणि ब्युटिफुल लाल कारण की हे तिन्ही हे सगळे वॉर्म कलर्स आहेत म्हणून मला हे सांगायचं आहे पुन्हा एकदा कलर वरती मी एक वेगळा व्हिडिओ केलेला आहे तो नक्की बघा तो जर तुम्हाला कळला की वॉर्म आणि कूल टोन म्हणजे काय असतं मी जे काय बोलते आहे याचा तुम्हाला संदर्भ लागेल त्याचा पण मी व्हिडिओ माझ्या डोक्यावरती आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टाकते तो बघायला अजिबात विसरू नका एक मिनिट पुढचा पॉईंट कंटिन्यू करण्याच्या आत तुम्हाला एक मस्त न्यूज द्यायची होती माझा पॉडकास्टचा शो फायनली रिलीज झालेला आहे स्टोरी टेल ॲपवरती द उर्मिला शो त्यामध्ये काय ऐकायला मिळणार आहे तुमच्या सगळ्या कमेंट्स मधल्या प्रश्नांची खरी खरी उत्तरं एक्सपर्ट्सकडून मग डाएट असेल मेंटल हेल्थ असेल किंवा माझ्या या पॉझिटिव्हिटीचा एनर्जीचा राज काय या सगळ्या प्रश्नांची उत्तरे चक्क एक्सपर्ट्स कडून तुम्हाला ऐकायला मिळणार आहेत कारण हा ऐकण्याचा शो आहे पॉडकास्ट शो आहे दर बुधवारी स्टोरीटेल ऍपवरती ते ऐकायचं कसं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंटमध्ये सुद्धा मी लिंक दिलेली आहे ती लिंक दाबायची ऍप डाउनलोड करायचं आणि पॉडकास्टचा शोचा आनंद घ्यायचा आता इथून पुढे शुक्रवारचा व्हिडिओ आहेच आपला युट्यूबवरती पण दर बुधवारी एक नवीन एपिसोड तुम्हाला ऐकायला मिळणार आहे कमाल एपिसोड आहे असंच प्रेम करत राहा आणि व्हिडिओ कंटिन्यू करा नंबर तीन जी यावेळीच्या शॉपिंग मध्ये मी विकत घेतली ती गोष्ट म्हणजे ब्लॅक क्लासिक पण थोडंशी याच्यामध्ये ट्विस्ट आहे स्लीव्हलेस आणि शोल्डर पॅड्स असलेला मऊ इथे शोल्डर पॅड्स आहेत असा शोल्डर पॅड्स असलेला स्लीव्हलेस टॉप ओके हा टॉप पण होऊ शकतो क्रॉप टॉप पण होऊ शकतं याची उंची खूप छान आहे मध्यम आता ब्लॅक असल्यामुळे जागतिक गोष्टींवरती जाणार नंबर दोन तुमची जर बॉडी टाईप ही त्रिकोणी असेल तुमच्यासाठी हा टॉप खूप भारी आहे पण करेक्ट उलटा रिकॉर्ड म्हणजे ज्यांचं ऑलरेडी बस्ट खूप हेवी असते ज्यांचे खांदे किंवा दंड खूप हेवी किंवा मोठे असतात आणि ज्यांना स्लीवलेस घातल्यानंतर डिस्कम्फर्टेबल होतं त्यांच्यासाठी हा टॉप नाही आहे बऱ्याचदा लोकांना असं वाटतं की वरती जर फुगलेलं असेल तर खाली लूज नाही घालतायत नॉट ट्रू ॲपसोल्युटली नॉट ट्रू जर तुम्ही तुमची वेस्ट लाईन बारीक केली तर या अशा खूप स्ट्रॉंग खांदे असलेल्या शोल्डर असलेल्या ब्लॅक क्रॉपटॉपच्या अंडर तुम्ही कोणतीही लूज पॅन्ट कॅरी करू शकता फक्त मुद्दा हाच आहे गोष्ट सांभाळची ती म्हणजे वेस्ट लाईन म्हणजे मधली कंबर बारीकच दिसेल याची काळजी घ्यायची म्हणूनच कलरफुल आय लव्ह दिस कॉम्बिनेशन मस्टर्ड येलो किंवा असा हळदीचा आपला पिवळा रंग त्याच्यावरती ब्लॅक हा टॉप जाणार खूप जुनी माझी पॅन्ट आहे खूप वेळा तुम्ही कदाचित इंस्टाग्राम आणि फेसबुकवरती पण पाहिली असेल नसेल पाहिली तर मला सोशल मीडियावरती फॉलो करा तिथे तुम्हाला सगळे फोटो सगळे कपडे माझे बघायला मिळतील त्याचबरोबर आय लव्ह दिस पॅन्ट मी क्रोएशियाचा माझा जो ट्रॅव्हल व्लॉग आहे तर तेव्हा सुद्धा क्रोएशियाला प्रागला मी ही पॅन्ट घातलेली ही पॅन्टसुद्धा आहे पुन्हा एकदा झाराची व्हेरी गुड पॅन्ट पँटच्या बाबतीमध्ये झारा अमेझिंग आहे नाइंटीजची हायवेस्ट क्लासिक ब्लू टाईट जीन्स आणि हा मस्त टॉप अशा पद्धतीनं माझ्या वॉटरपमध्ये असलेल्या तीन ऑलरेडी जुन्या बॉटम्सवरती हा आरामात जातो आणि खरं तर इतक्या गोष्टींवरती पण मी आता कपाट नाही दाखवू शकत इतक्या गोष्टींवरती हा ब्लॅक टॉप जाणार नाही नंबर चार क्लासिक व्हाईट टी शर्ट जसा क्लासिक ब्लॅक नेक वगैरे असतो अगदी तशा पद्धतीनं तुम्ही बघत असाल शॉपिंग केल्यानंतर ले मी लेबल पण अजून काढलेलं नाही आहे कारण की अगदीच नवीन कपडे आहेत आणि मला असं झालेलं आहे याच्यावरती मला नक्की व्हिडिओ करायचा आहे कारण मला खूप जणी विचारत होतं की तू काय शॉपिंग केली आम्हाला दाखव एच एन एमचा डिवायडेड नावाचा त्यांचाच ब्रँड जो आहे एच एन एमचाच तर चा त्याच्यातल्या चारशे रुपयाला हा टी शर्ट मी विकत घेतला अशा पद्धतीचा टी शर्ट य गोष्टींवरती जाणार जर तुमच्याकडे एखादा जर असा ड्रेस असेल ओके वन पीस ड्रेस किंवा फ्रॉक असेल तुम्हाला असं वाटत असेल की तो सगळीकडे घालता येत नाही पण तुम्हाला खूप आवडतो किंवा त्याचा लो नेक आहे आणि मग असे आई वडील वगैरे असतात नातेवाईक असतात त्यांच्यासमोर ड्रेसेस फ्रॉक्स फारसे घालता येत नाहीत लेंथ खूप छान आहे पाय दाखवायला तुम्ही कम्फर्टेबल आहात पण क्लिवेज दाखवायला गळा जरा तुम्हाला ऑकवर्ड होत असेल सगळ्यात बेस्ट उपाय त्याच्या आत टी शर्ट घालायचा स्पेशली असा व्हाईट टी शर्ट कोणत्याही अशा प्रिंटेड ड्रेसवरती आता हा जो ड्रेस आहे ना तुम्हाला विश्वास नाही बसणार चक्क दहा वर्षात जुना ड्रेस आहे सी एन्व्हायरमेंटल फ्रेंडली प्योर कॉटनचं आहे भरपूर वर्ष जातो सतत शॉपिंग करण्याची गरज नाही लोकांना असं वाटतं की मी इतकी शॉपिंग करत असेल की माझ्याकडे पैसेच नसतील बँकेमध्ये असं अजिबात नाही आहे मी खूप कंट्रोल करते आणि मी खूप माइंडफुल शॉपिंग करते म्हणजे मी एक्झॅक्ट गोष्टींमध्ये इन्व्हेस्टमेंट करते तर सांगण्याचा सा मुद्दा असा कोणताही ड्रेस असेल वन पीस वगैरे आणि त्याचा गळा लो आहे तुम्हाला वाटतंय आणि तुम्हाला एरवी घालता येत नाही याच्यावरून पण टी शर्ट जातो आणि मग खालचा ड्रेसचा भाग हा स्कर्टसारखा दिसतो किंवा याच्या आठ टी शर्ट घालून सुद्धा ड्रेस इतका सुंदर दिसतो इतका मॉडर्न ब्युटिफुल स्लीवलेस वगैरे असेल ड्रेस तर मग तर आहा इतका सुंदर जातो असं तुम्ही कॉम्बिनेशन करा आणि बाकी ऑफकोर्स तुमच्याकडे असलेले जे प्रिंटेड पँट्स असतात बऱ्याचदा आपल्याला कळत नाही की अरे प्रिंटेड पॅन्टच्या वरती काय घालावं हे असे क्लासिक व्हाईट टी शर्ट तुमच्याकडे असतील ना मास्ट हॅव्स तर संबंध संपला त्यामुळे ऑफकोर्स जागतिक कोणतेही जीन्स कोणतेही पॅन्ट कोणत्याही गोष्टीवरती व्हाईट टी शर्ट आरामात जाणार नंबर पाच जी गोष्ट यावेळी मी शॉपिंगमध्ये विकत घेतली ती म्हणजे हा ब्युटिफुल सॅटिनचा सा, पिंक शर्ट इतका सुंदर हा शर्ट आहे एच एन एमचा शर्ट आहे आणि मला सेलमध्ये मिळाला म्हणून मला खूप स्वस्त मिळाला तर असा हा जो ब्यूटीफुल सॅटिन आणि इतकं छान फिटिंग आहे तुम्ही माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा हा पाहिला असेल आता हा जो शर्ट आहे बऱ्याचदा शर्ट हा प्रकार टी शर्ट किंवा टॉप्स क्रॉपटॉप्सपेक्षा खूप महाग पडतात त्यामुळे सेलमध्ये ज्या ज्या गोष्टी विकत घ्यायच्या असतात त्याच्यामध्ये नेहमी शर्ट विकत घ्यायचा कारण शर्ट हा क्लासिक असतो टाईमलेस असतो ऑफिस कामाच्या ठिकाणी वगैरे वापरता येतो किंवा कॅज्युअलसुद्धा कुठेही तुमच्या मित्रांमध्ये वगैरे सुद्धा खाली फक्त जीन्स घालायची जी, शर्ट कॅज्युअल होऊन जातो त्यामुळे तुम्हाला ड्रेस अप किंवा ड्रेस डाऊन दोन्ही करता येतात आत्ता मी सुद्धा विकत घेतलेला ऑफकोर्स स्कर्ट असेल कोणत्याही लिटरली या स्कर्ट बरोबर सुद्धा आणि ऑफकोर्स क्लासिक जो ब्लॅक स्कर्ट आहे त्याच्यावरती सुद्धा हा जातो आणि याच बरोबरीला मी यावेळी एक पिंक ब्लेझर विकत घेतलेला आता मी दाखवायला नाही आणलेलं पण त्या पिंक ब्लेझरच्या आत सुद्धा हा जातो त्यामुळे जर तुम्हाला सेलमध्ये शर्ट मिळत असेल दॅट टू ब्युटिफुल कलर गो विथ इट कारण खूप गोष्टींवरती असे रंग जातात नंबर सहा जी गोष्ट यावेळी मी सेलमध्ये विकत घेतली किंवा ऑनलाईन शॉपिंग केली ती म्हणजे याच्यावरती ॲक्च्युली सेल होता मी मिंत्रामधून विकत घेतलेले पण चार्ल्स अँड कीथ ची ही पायताना आहेत सेक्शी ब्युटिफुल क्लासिक ब्लॅक मॅट फिनिश लेदर पॉइंटेड नो हिल्स हिल्स पण म्हणता येणार नाही फ्लॅट्स आहेत कारण की याला ब्लॅक बॉक्सी हिल आहे बॉक्सी हिल हे कधीही पॉइंटेड हिलपेक्षा टोकदार जे हिल असतं त्याच्यापेक्षा असा हा ठोकळा हिल जे असतं चौकनी हे कधीही चांगलं असतं त्यामुळे तुम्ही जर हिल्समध्ये कम्फर्टेबल नसाल ना एवढ्या उंचीच्या हिलमध्ये आणि अशा या जाड गोल बॉक्स हिल्स ज्याला म्हणतात याच्यापासून सुरुवात करा ऑफिस बिझनेस कॅज्युअल मित्रांबरोबर फिरायला जाणे कॉलेज शाळा आणि मुळात हे जे सगळं मी शॉपिंग केलेली आहे ना एवढी या सगळ्या गोष्टींवरती मी तुम्हाला मुद्दाम फक्त हेच हिल्स घालून दाखवणार आहे म्हणजे तुम्हाला कळेल की सगळ्या गोष्टींवरती हे ब्लॅक पॉईंटेड हिल्स जात आहेत म्हणूनच आजची ही माझी शॉपिंग जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला अजिबात न विसरता लाईक करा कारण तुम्ही लाईक केल्यानं यूट्यूब इतरांना हा व्हिडिओ पुश करतो दाखवतो आणि मला आनंद वाटेल मला प्रोत्साहन मिळेल मला खूप छान प्रेरणा मिळेल आणि आपला चॅनल खूप असाच वाढत जाईल तोपर्यंत तो दिवाळीच्या येणाऱ्या वेगवेगळ्या वेग साड्यांच्या वेगवेगळ्या वेग ट्रिक्सचा व्हिडिओ येत आहे म्हणूनच दिवाळीचे खास भरपूर व्हिडिओज मी घेऊन येणार आहे ते पाहायला विसरू नका आणि ते जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्हाला पहिल्यांदा सबस्क्राईब करायला लागेल आणि आय लव्ह यू